तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहेत वाक्यप्रचार. वाक्याचा उपयोग चालते सुरू करू. हात देणे म्हणजेच मदत करणे. आजारपणाच्या काळात माझ्या भावाने मला हात दिला. हातावर तुरी देणे म्हणजेच फसवून पळून जाणे. बघता बघता चोरांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. हरभराच्या झाडावर चढवणे. खोटी स्तुती करणे. अजयचा खेळ पाहून त्याच्या मित्रांनी त्याला हरभराच्या झाडावर चढवले. हाय खाणे म्हणजे धास्ती घेणे. नवऱ्याच्या अपघातानंतर निर्मलाने हाय खाल्ली. हायसे वाटणे म्हणजे समाधान वाटणे. युक्रेन मधून आपला मुलगा सुखरूप घरी आलेला पाहून त्याच्या आईला हायसे वाटले. हुलकावून देणे म्हणजे फसवणे. दिव्या लंगडी मध्ये चांगली हुलकावणी देते. संघर्ष करणे म्हणजे झुंज लढणे. देशाच्या संरक्षणासाठी जीवन सीमेवर संघर्ष करतात. संकल्प करणे म्हणजे एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे. आयुषने दररोज व्यायाम करण्याचा संकल्प केला. सतर्क असणे म्हणजे दक्ष असणे. पोलीस नेहमी लोकांच्या सेवेसाठी सतर्क असतात. स्तुती करणे म्हणजे प्रशंसा करणे. सम्यकने परीक्षेत चांगले गुण मिळवल्यानंतर शिक्षकांनी त्याची स्तुती केली. सहाय्य करणे म्हणजे मदत करणे. लोकांनी परग्रस्तांना खूप सहाय्य केले. म्हणजे हंबरडा फोडणे म्हणजे मोठ्याने रडणे. वडील अपघातात गेल्याचे समजतात. ताईने हंबरडा फोडला. रस असणे म्हणजे रुची असणे. अनोला गाणी म्हणण्यात रस आहे. लळा लागणे म्हणजे ओढ वाटणे. किंवा भरपूर दिवस गावी राहिल्याने पियुषला वासराचा लळा लागला. वणवण करणे म्हणजे खूप भटकणे. राजूने कामासाठी दिवसभर वणवण केली. देशासाठी लढताना मरण येणे. युद्ध लढताना भारतीय जवानांनी वीरगती प्राप्त झाली. सुगाव लागणे म्हणजे शोध लागणे. पोलिसांना शहराचा सुगाव लागला. समाधानाची देखरेख येणे म्हणजे जेवण तृप्त होणे. आणि आईने केलेल्या पुरणपोळ्या खाऊन पियुषला समाधानाचा देखर दिला. दिवस पालटणे. चांगले दिवस येणे. पाऊस पडल्यावर शेतकऱ्यांचे दिवस पालटले. देखरेख करणे म्हणजे राखण करणे. मनोज घरी खूप चांगली देखरेख करतो. धन्यवाद.